फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 मित्रांनी 2 वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची घटना आळेफाटा तालुका जुन्नर या परिसरामध्ये घडली आहे। याबाबत पीडितेने गुरुवारी रात्री उशिरा आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक केलेली असून 1 आरोपी फरार आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेत तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन 5 मित्रांनी 2 वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे। तरुणीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत 5 मित्रांनी नगर रोडवरील एका लॉजवर 15 जून 2019 ते 15 जून 2021 दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन या मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर, सर्व राहणार आळेफाटा तालुका जुन्नर यांच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी 4 आरोपीसह 1 आलिशान वाहन ताब्यात घेतले आहे। एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहे। आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर पवार पुढील तपास करत आहे। जुन्नर टाइम्स आळेफाटा।